श्री स्वामी समर्थ ही संत तुकाराम महाराजांची कथा आहे जी आपल्याला खूप काही शिकवून जाते। भल्या पहाटे उठून काकड भजनाने तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची। नित्याप्रमाणे पांडुरंगाचा नामजप करत स्नान करून विठ्ठलाची पूजा झाली। तुळशीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईने जोरानं हाक दिली, काही काळजी आहे का संसाराची पोरींची, तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे। महाराज शांतपणे म्हणाले, आवळे योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होतं, योग्य वेळ येऊ द्यायला लागते। परंतु जिजाबाईची नेहमीची कटकट ऐकून महाराज एक दिवशी जवळच येलवडी नावाचं गाव होतं तिथे मुलगा पाहण्यासाठी गेले। तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि महाराजांची मुलगी भगीरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपलं जीवन परिपूर्ण झालं। संतकुळातील मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना अत्यानंद झाला, अखेर लग्न झालं। भगीरथी महाराजांच्या गळ्यात पडून रडू लागली। महाराजांनी भगीरथीच्या तोंडावरून हात फिरवला, म्हणाले, नांदा सुखाना नांदा, पण विसरू नको तू तुकाराम महाराजांची मुलगी आहेस। भागीरथी नांदायला लागली। इकडे महाराजांचं जीवन पुन्हा पूर्ववत रुजू झालं। भजन कीर्तन नामस्मरण नित्यसेवा सुरू झाली। भगीरथीचं येलवडी गाव जवळच होतं पण येणं जाणं नव्हतं। देहूची माळीन भाजी विकायला येलवडीला जायची। रात्री देहूमध्ये झालेलं आपल्या बापाचं तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी भगीरथी माळीनबाईंची आतुरतेने वाट पाहायची। महाराजांचं कीर्तन उपदेश ऐकून भगीरथीचे डोळे बापाच्या आठवणीने भरून यायचे। माळीनबाईच्या रूपानं आपल्या पित्याचं महाराजांचं रोज दर्शन होतंय या भावनेनं भगीरथी कृतकृत्य व्हायची। अखेर तो दिवस आला तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा। फाल्गुन वैद्य द्वितीया सोमवारचा दिवस होता। प्रथम प्रहर प्रांतकाळ बीजेच्या दिवशी शेवटचं कीर्तन केलं, गावातील सर्व लोकांचा निरोप घेतला। भगीरथीला सांगावं पण तिला माझं वैकुंठला जाणं सहन होणार नाही म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं। देहूगावचं रत्न गेलं, देहूगाव शोकसागरात बुडून गेलं, सर्व निच्छल बसलेलं, कुणाचं कशातच लक्ष लागत नाही, पण शेवटी पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून ती माळीनबाई येलवडी गावाला भाजी विकण्यासाठी निघाली आणि जड पावलाने भगीरथीच्या दारात पोचली। बरेच दिवस माळीनबाई का आली नाही, माळीनबाई तुझा चेहरा का उतरला, असा प्रश्न भगीरथीने माळीनबाईला विचारला। जड अंतकरणानं माळीनबाई म्हणाली, भगीरथी तुझे बाबा माझे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी संदेह वैकुंठाला गेले, आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागीरथी धायमायकडून रडू लागली। परंतु बाबा मला न सांगता वैकुंठाला जाणार नाहीत या विचारानं भगीरथीनं तुकाराम तुकाराम नामजप सुरू केला आणि आपल्या कन्येचा आवाज ऐकून तुकाराम महाराज वैकुंठात सावध झाले। नारायणाची परवानगी घेऊन भूतलावर कार्य पूर्ण करण्यासाठी महाराज भगीरथीच्या घरी आले। भगीरथी असा आवाज दिला, वैकुंठाला गेलेल्या आपल्या बाबाचा आवाज ऐकून भगीरथीने धावत येऊन तुकाराम महाराजांना कडकडून मिठी मारली। आनंदाश्रू गळगळ वाहू लागले। भगीरथीला शांत करत महाराज म्हणाले, बाळा किती त्रास करून घेतलास। तशी भगीरथी म्हणाली, बाबा तुम्ही नाही तर जगण्यात अर्थ काय, कुणासाठी जगावं। तुकाराम महाराजांनी भगीरथीच्या तोंडावरून हात फिरवला। भगीरथी म्हणाली, बाबा मी तुमच्या आवडीचं गोडधोड जेवण करते। महाराज म्हणाले, भगीरथी मी आता न जेवणाऱ्या गावी गेलो। आपल्या भगीरथीला मायेनं जवळ घेतलं आणि वैकुंठाला जाण्याची परवानगी मागत परत हाक मारू नको अशी विनंती केली। तशी भगीरथी म्हणाली, बाबा तुम्ही गेलाय असं वाटू देऊ नका, मी हाक मारणार नाही। भगीरथीला आशीर्वाद दिला। भगीरथीचं जीवन परिपूर्ण झालं। हे बापलेकीचं अलौकिक नातं आहे। मुलगी बापाला आईच्या मायेने जपत असते। बाप आपलं दुःख आईच्या हृदयासमान लेकीला सांगून मन हलकं करत असतो। जगद्गुरू तुकाराम महाराज आणि भगीरथीचं
हे नातं बाप लेकीच्या अलौकिक नात्याचं हृदयस्पर्शी उदाहरण आहे। म्हणून असं म्हणतात की बापाचं लेकीवर जरा जास्तच प्रेम असतं, कारण एका लेकीसाठी एका बापालाही वैकुंठहून जावं लागतं होतं।